अजितदादांची भूमिका तळ्यात आहे मळ्यात आहे असं मला काही सांगायचं नाही। एक गोष्ट मला अजून कळत नाही, मी अभ्यास करतो त्याच्यावरती की कधी कधी उपमुख्यमंत्री झाल्यानंतर दादा शरद पवारांचे आशीर्वाद घ्यायला गेले मी समजू शकतो। पुन्हा काल दिलीप भोसे पाटील साहेब गेले, पुन्हा अजितदादा पण आशीर्वाद घ्यायला गेले, तटकरे साहेब पण आशीर्वाद घ्यायला गेले, तिथून ते शाहसाहेबांना भेटायला दिल्लीत गेले, मराठा समाज जवळला एकनाथ शिंदेंच्या अंगावरती आला तेव्हा अजितदादांना नेमका डेंग्यू झाला आणि अजितदादांचे 20 च्या 20 आमदार हे एकनाथ शिंदेच्या विरोधामध्ये शासनाच्या विरोधामध्ये मंत्रालयामध्ये आंदोलन करायला लागले, गेट बंद केला त्यांनी सत्ताधारी पक्षाचे आमदार। हे मला काय नमकं कळत नाही, याचा अभ्यास करतोय। तुमच्याकडे काय माहिती असेल तर मला तुम्ही द्या। मला वाटतं काही मोठा गौप्यस्फोट करतील दादा येत्या काही दिवसांमध्ये, दिवाळी नंतर फटाका फोडतील। हे बघा दादा सकाळपासून रात्री पण काही करू शकतात, सकाळी 6 वाजता पण ते शपथ घेऊ शकतात, त्यांना डेंग्यू पण कधी होऊ शकतो, त्यांचे आमदार कधी आंदोलन करू शकतात, ते कधी शरद पवारसाहेबांना जाऊन त्यांचा आशीर्वाद घेतात, कधी शाहसाहेबांना पण दिल्ली जातात। दादा दादा आहेत, पण दादाच्या वागणं त्यांची दादागिरी सगळ्या ठिकाणी चालते। दादाच्या वागणुकीची झळ आता तुम्हाला पण पोहोचू लागली। मला नाही, मी काय ज्योतिषी आहे का? माझं अण्णा जोशी पण नाही आणि मी ज्योतिषी पण नाही। मला हे समज दिसला ते मी बोललो। धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र।